आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. मी सहनशील कन्या, अजून किती दिवस कोंडी सहन करायची हे ज्योतिषाला विचारून सांगणार. कारखान्याला मिळालेल्या नोटीसवर पंकजा मुंडे यांची नाराजी. कारखान्याच्या नोटीसवरून पंकजा मुंडे यांची जाहीर नाराजी. माझा कारखाना सोडून इतर सर्व आर्थिक अडचणीतल्या कारखान्यांना केंद्राची मदत, मग माझा प्रस्ताव का वगळला? पंकजा मुंडे यांचा सवाल. वैद्यनाथ कारखान्याला 19 कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी विभागाची नोटीस, सूत्रांची माहिती. पंकजा मुंडे ही भाजपची लेख नाही का? पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखाना नोटीसीवरून सुप्रिया सुळे यांचा भाजपला खोचक सवाल. पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करतोय. भाजपला महाराष्ट्रात मोठं गोपीनाथ मुंडे यांनी केलं, आता त्यांनी योग्य भूमिका घ्यावी. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, बच्चू कडू यांच्याकडून शंका व्यक्त. नोटीसला उत्तर दिलं की नोटीस रद्द होते. पंकजा मुंडे यांच्या नोटीस प्रकरणी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्वनियोजित परदेश दौरा पुढे ढकलला, सूत्रांची माहिती. जर्मनी आणि इंग्लंडचा 10 दिवसांचा दौरा करणार होते मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 10 दिवसांच्या सहलीचं वेळापत्रक जाहीर करावं, तसंच बैठकांचे फोटो देखील ट्विट करावेत. मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची टीका. आमदार अपात्रता प्रकरणातील पुढील सुनावणी आता 13 ऑक्टोबरला. सर्व याचिका एकत्रित चालवाव्या, ठाकरे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, तर शिंदे गटाच्या वकिलांकडून तीव्र विरोध. प्रत्येक याचिका स्वतंत्र चालवण्यासाठी शिंदे गट आग्रही. विधानसभा अध्यक्ष सुनावणीचा कार्यक्रम असलेला ड्राफ्ट सगळ्याच वकिलांना सुचवणार, त्यावर सगळ्यांची मतही घेणार. सर्व वकिलांना अध्यक्ष सुनावणीचं वेळापत्रक देखील देणार. धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांसोबत मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती. तर गिरीश महाजन आज चौंडीमध्ये जाणार. आज संध्याकाळी अजित पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. महाराष्ट्रातील आमदार तसंच नागालँडमधील आमदारही या स्नेहभोजनाला उपस्थित राहणार. अविश्वास ठरावाआधी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा हे ईश्वराकडून कल्याण, अन्यथा शिंदे तांत्रिकदृष्ट्या अडकले असते, आता अपात्रतेचा धोका नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य. 2024 महायुतीचाच मुख्यमंत्री होणार. नाशिकमधील 15 पैकी 15 आमदार महायुतीचे निवडून येणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. छत्रपती शिवाजी महाराजांची वागणुकं भारतात आणण्यासाठी 3 ऑक्टोबरला इंग्लंड सोबत करा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची TV9 मराठीला माहिती. महाराजांची वागणुकं 3 वर्ष महाराष्ट्रात राहणार. पत्रकारांनी आपल्या विरोधामध्ये लिहू नये म्हणून त्यांना चहा प्यायला बोलवा, या ऑडिओ क्लिपवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. पत्रकारांना सन्मान देण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला दिल्याचं बावनकुळे यांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही गोष्टी आपण व्यंगात्मक बोलतो, त्यावर वाद निर्माण करणं योग्य नाही, बावनकुळे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर फडणवीसांची सारवासारव. बावनकुळेंनी पत्रकारांची माफी मागावी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी. राज्यातल्या पत्रकारांना तुम्ही काय चिरमिरी घेणारे समजले का? व्हायरल ऑडिओ क्लिपवरून विजय वडेट्टीवार यांचा बावनकुळेंना सवाल. आम्ही नागालँडचे मुख्यमंत्री रिवो यांना पाठिंबा दिलेला, प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानं खोटं बोलू नये. पटेल यांच्या नागालँडचा पाठिंबा असल्याच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. शिवसेनेची जबाबदारी बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना दिली असताना त्या पक्षाचं चिन्ह काढून घेण्याचं पाप शिंदे गटानं केलं, सुप्रिया सुळे यांचा शिंदेंवर जोरदार निशाणा. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा आज 7वा दिवस, मागण्या मान्य झाल्या नाही तर दिल्लीमध्ये ठिय्या, शेतकरी संघटनेचा इशारा. कांदे लिलाव प्रश्नी अजित पवारांनी बोलावली मुंबईमध्ये बैठक. गेल्या 6 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे लिलाव बंदच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज पुणे आणि मुंबईच्या दौऱ्यावर, लालबाग राजा त्याचबरोबर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये दर्शन घेणार.
इतकंच नाही तर इतर अनेक गणेश मंडळांना देखील जेपी नड्डा भेट देणार. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नागपूर दौऱ्यावर. नागपुरातील पूरग्रस्ताची विचारपूस आणि पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू, त्यानंतर पत्रकार परिषदही घेणार. 2 महिन्यामध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावा, सुप्रीम कोर्टाचं राज्यातील व्यापाऱ्यांना आदेश. दसरा आणि दिवाळीपूर्वी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवण्याचा देखील सल्ला. मध्य रेल्वेचे मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात. केबिनमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा हटवून लोकलनं 2 मोटरमन ठेवण्याची मागणी. जळगाव जिल्हा बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. केळी उत्पादकांना अर्थसहाय्य करणार असल्याची चेअरमन संजय पवार यांची घोषणा. सभेमध्ये QR कोड आणि मायक्रो ATMचा देखील शुभारंभ. नवी मुंबईच्या APMC बाजारामध्ये भाजीपाल्यासह कांदा बटाट्याला देखील मोठी मागणी, मात्र आवक घटल्यानं भाज्यांचे दर कडाडले. मटार, फरसबी, हिरवी मिरची, वांगी आणि शिमला मिरचीचे भाव वधारले. 7 दिवसांच्या बाप्पाचं मुंबईमध्ये ढोल ताशांच्या गजरात विसर्जन. चिमुकल्यांना अश्रू अनावर. पुढल्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ढोल वादनाचा आनंद, तर ढोलताशा पथकातील सदस्यांची देखील अजितदादा यांच्याकडून आस्थेनं विचारपूस. लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र करण्याच्या मागणीसाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताफा अडवला. दरम्यान आई आजारी असून तिला घेऊन निघाल्याचं मुंडे यांनी सांगतात शिवसैनिकांनी घोषणा बंद केल्या. नुसतं मिरवायला खासदार व्हायचं नाही. उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवरून खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली अप्रत्यक्ष नाराजी. AIDMK भाजपची साथ सोडली हे येणाऱ्या 2024 निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांच्या पराभवाचं लक्षण. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. युट्यूबर एल्विश यादवने मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी केली आरती. महिलांचा अपमान करणाऱ्या युट्यूबरकडून पूजा, हा महापुरुषांचा अपमान. एल्विश यादवचा जुना व्हिडिओ ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांची टीका. खासदारांना दिला जाणारा स्थानिक विकास निधी अपुरा पडत असल्यानं मतदारसंघामध्ये विकास कामं करणं शक्य नाही. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा निधी वाटपावरून नाराजीचं वक्तव्य. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची खासदार संजय जाधवांवर टीका. तुम्ही लोकांचं रक्त शोषलं असं म्हणत बांगर यांची नाव न घेता टीका. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या निलंबन यादीमध्ये नाव नसल्यानं स्वतःला भाग्यवान समजतो. राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार अतुल बेनके यांचं जुन्नरमधील जाहीर सभेत वक्तव्य. 2024 कोणाकडे किती आमदार असतील हे तटकरेंना कळेल. तटकरेंच्या टीकेवर अनिल देशमुख यांची प्रत्युत्तर. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असून बहुमत फक्त आमच्याकडेच आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर दावा. 26/11 हल्ल्याप्रकरणी तहावूर राणा या विरोधामध्ये मुंबई पोलिसांकडून चौथ्यांदा आरोपपत्र दाखल. 405 पाने आरोपपत्र किल्ला कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं असून राणावर डेव्हिड हेडलीचा सहकार्य केल्याचाही आरोप. कोविड काळातील चौकशी घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांची चौकशी. दोघांच्या बँक खात्यामध्ये आलेल्या पैशांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अवजड वाहनांना 2 दिवस प्रवेशबंदी. अनंत चतुर्थी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 27 तारखेला मध्यरात्री 12 ते 29 तारखेच्या 12 वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी असणार. अनंत चतुर्दशीच्या रात्री मुंबईमध्ये 8 विशेष लोकल ट्रेन धावणार. 28 सप्टेंबरला रात्री उशिरापर्यंत 8 विशेष लोकल चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय. लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकार मोठा मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत. गृहकर्जावर 9 लाखांपर्यंतच्या रकमेवर 3 ते 6.5% सवलत मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेवर केली मात. 19 धावांनी श्रीलंकेवर विजय प्राप्त करत जिंकलं सुवर्णपदक.
क्रिकेट प्रेमींवर वर्ल्ड कप 2023 चा फीवर, आज पुण्यामध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक. इगतपुरीमध्ये जुन्या कचरा घाटामध्ये वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं गाडीनं पेट घेतला. खबरदारी म्हणून जुन्या घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. पालघरमध्ये चालत्या बसमध्ये भीषण आग, प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टळली. शॉर्ट सर्किटनं बाईकला आग लागल्याची माहिती. ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील काळू नदीला पूर. ठाकूरपाड्यातील विद्यार्थी आणि नागरिकांचा पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास. सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये पावसाची हजेरी. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं या ठिकाणी बरसल्यानं बळीराजा सुखावला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस. शहरवासियांवरील पिण्याच्या पाण्याचं संकट दूर होण्याची शक्यता. सद्यस्थितीमध्ये वीरचक धरणामध्ये 40% पाणी साठा. नंदुरबारच्या सारंगखेडामधील तापी नदीवरील पूल कोसळून 8 दिवस उलटले, मात्र अजूनही पुलाची दुरुस्ती नाही. पूल दुरुस्तीचं काम लवकरात लवकर करण्याची ग्रामस्थांची मागणी. नांदेडच्या जिल्हा परिषदेमधील अनेक कार्यालयांना पाणी गळतीची समस्या. जीर्ण इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांकडून जीव मुठीत धरून काम सुरू. महत्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं देखील पाण्यापासून वाचवताना कर्मचाऱ्यांची दमछाक. सरासरीच्या तुलनेमध्ये धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये खरीप कांदा लागवड 40% कमी. शिरपूर तालुक्यामध्ये आतापर्यंत 29 हेक्टरवर कांदा लागवड. नंदुरबार तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यानं पिकांची परिस्थिती नाजूक. केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. सरकारनं ई पीक पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन पिवळी पडू लागल्यानं उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता. नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन सेंटर बंदच. गर्भवतींसह सामान्य रुग्णांचे मोठे हाल. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. दिल्लीमध्ये जाणाऱ्या भारत पेन्शन यात्रेचं जळगावमध्ये आगमन. जळगावमध्ये या यात्रेचं जोरदार स्वागत. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यामध्ये बिबट्याचा वावर वाढला. बिबट्याचा मुक्त संचारामुळे परिसरात भीतीचं वातावरण. वनविभागानं उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. नांदेडच्या भावसार चौक भागातील रस्त्याची स्थानिकांना 40 वर्षापासून प्रतीक्षाच. संकेतनगर ते मंत्रीनगरला जोडणारा रस्ता तयार करण्याची स्थानिकांची मागणी. धुळे जिल्ह्यातील तिखी इथं मोहाडी रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिकांना त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. 27, 28 आणि 29 ऑक्टोबर सोलापुरातील रस्त्यांवर वाहतूक बंद. धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय. धाराशिवमध्ये सचिन तेंडुलकर विरोधामध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन. तेंडुलकरच्या जुगारावरील जाहिरातीविरोधात प्रहार संघटना आक्रमक. हिंगणघाटच्या अंकिता पिसुड्डे कुटुंबियांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 5 लाखांची मदत. 2 वर्षांपूर्वी अंकिता हत्याकांडानंतर जाहीर करण्यात आली होती मदत. टॅक्सी आणि रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणं अद्यापही सुरूच. मुंबईसह ठाण्यामध्ये भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी, तर वसई विरारमध्ये तक्रारी करण्याची देखील मुभा प्रवाशांना मिळत नसल्याचं समोर. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 439 परीक्षांच्या तारखा जाहीर. 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत परीक्षा. परीक्षेच्या तारखांसोबतच वेळापत्रक देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध.